मुंबई शहरासह उपनगरात जोरदार पाऊस पडतोय. मुंबईतील पावसाचा मध्य रेल्वेला मात्र फटका बसलेला आहे. मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावतीय. ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांच्या हाल होताना दिसत आहेत. सकाळी सकाळी मुंबईकर आपल्या कामासाठी निघत असतात आणि मुंबईची लाईफलाईन लोकलनं ते प्रवास करत असतात, मात्र मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं धावतीय. 15 ते 20 मिनिटं उशिरानं मध्य रेल्वेवरील लोकल धावत असल्याची माहिती समोर येते आणि ऐन गर्दीच्या वेळी, ऐन कामाला जाण्याच्या वेळी प्रवाशांचे हाल होताना दिसून येत आहेत. प्रवाशांची मोठी गर्दी होताना दिसते. दरम्यान मुंबई शहरासह उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्याचा फटका मध्य रेल्वेला बसलाय. मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी म्हणावी लागेल. मुंबईकर सकाळी सकाळीच आपल्या घरातून निघत असतात आपल्या कामावर जाण्यासाठी आणि त्याच पार्श्वभूमीवर आता मध्य रेल्वेला फटका बसल्याची माहिती समोर येते आहे. कारण मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरू आहे. एकीकडे पाऊस सुरू आहे तर दुसरीकडे मध्य रेल्वेची लोकल लाईन सुद्धा उशिरानं धावतीये. त्यामुळे मुंबईकरांना आता एकीकडे आपलं जे टाइम टेबल आहे ते बघूनच निघावं लागणार आहे. मध्य रेल्वे ज्या पद्धतीनं धावते त्यानुसारच निघावं लागणार आहे, कारण स्टेशनवर प्रचंड गर्दी असू शकते आणि त्याचबरोबर छत्री आणि रेनकोट घेऊनच मुंबईकरांना बाहेर निघावं लागेल, कारण पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये आहे. दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोन लाईनवर सोडल्या गेल्या आहेत. मीनाक्षी, काय सांगाल, मुंबईमध्ये एकीकडे पाऊस सुरू आहे तर दुसरीकडे मध्य रेल्वे उशिरानं धावत असल्याचं दिसतंय, सध्याचे काय अपडेट्स? नक्कीच परा, आपण पाहतोय की सकाळच्या सत्रात कामाला जाणाऱ्यांची मोठीच तारांबळ झालेली आहे. कारण पाहू शकतो की मध्य रेल्वेची वाहतूक ही 15 ते 20 मिनिटांनी उशिरानं धावत आहे. मध्यरात्रीपासूनच आपण पाहतोय की मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि याचाच कुठेतरी फटका म्हणू शकतो की सकाळच्या सत्रामध्ये ज्या लोकल ज्या आहेत त्या उशिरानं धावत आहेत. खरं पाहायला गेलं तर मागच्या काही दिवसांपासून पावसाने जोर जो आहे तो कमी केला होता, पण मात्र आज सकाळी पहाटेपासूनच पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय आणि सकाळच्या सत्रामध्ये घराबाहेर पडलेले चाकणमणी आहेत त्यांना कुठेतरी कामावर जाताना उशिरा होईल. मात्र खरं पाहायला गेलं तर स्लो ट्रॅक आणि फास्ट ट्रॅकच्या या दोन्ही मध्य रेल्वेच्या लोकल्स ज्या आहेत त्या उशिरानं धावत आहेत, त्यामुळे चाकणमण्यांची प्रचंड हाल होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. परा निश्चितच मीनाक्षी, याविषयीची अपडेट आपण घेत राहू. या दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.